इतिहासात पहिल्यांदाच किलर स्क्वाड्रनला राष्ट्रपती मानांकन. भारतीय नौदलात शौर्य गाजवणाऱ्या 22व्या किलर स्क्वाड्रनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती मानांकन मिळणार आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे एका तुकडीला सर्वोच्च राष्ट्रपती मानांकन मिळते. 1971 सालच्या भारत पाक युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाला आज 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांनी महत्वाची कामगिरी करत या ताफ्याने पाकिस्तानच्या पाक सागरी हद्दीत जाऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडले. या ताफ्यातील प्रबळ वर्गाच्या 2 युद्धनौका यामध्ये प्रबळ प्रलय युद्धनौका तर वीर वर्गाच्या 6 यामध्ये विनाश निशंक नाशक विद्युत विपुल विभूती अशा एकूण 8 युद्धनौका किलर स्क्वाड्रन मध्ये आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने जी भूमिका बजावली जी कामगिरी केली त्याचे जगभर कौतुक झालं. शिवाय विशेष नोंदही घेण्यात आली. पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसून पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम नौदलाच्या 22व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या ताफ्यांनी केलं. म्हणूनच या भारतीय नौदलातील या ताफ्याला किलर स्क्वाड्रन हे नाव मिळाले. याच किलर स्क्वाड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरवण्यात येणार असून राष्ट्रपती मानांकन मिळते. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून अमृतसर पठाणकोट श्रीनगर अवंतीपूर अमृतसर जोधपूर अंबाला आग्रा उत्तरालय येथे हल्ला चढवला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या नभोवाणीवरील भाषणात हे भारत विरुद्ध पुकारलेलं युद्ध असल्याचं सांगून भारत कडवे उत्तर देईल असं जाहीर केलं. सैन्य दलांना तसे आदेशही देण्यात आले. पंतप्रधानांच्या आदेशानंतर नौदल सेना प्रमुख असलेल्या ऍडमिरल एस एम नांदा यांनी नौदलातील सर्वात तरुण ताफा कराची मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि या मोहिमेला नाव दिलं ऑपरेशन ट्रायडंट. ऑपरेशन ट्रायडंटला 4 डिसेंबरच्या रात्री सुरुवात झाली. INS वीर INS निपात INS निर्घात या 3 क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका कराची बंदराकडे मोहिमेवर निघाल्या. यामध्ये सुरुवातीला INS निर्घात रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान पाकिस्तानच्या PNS खैबार या युद्धनौकेला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले आणि अवघ्या 45 मिनिटात या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली. तर दुसरीकडे INS निपातने MV व्हीनस चॅलेंजर या युद्धनौकेवर हल्ला केला आणि दुसरी जलसमाधी या युद्धनौकेला मिळाली. तर INS वीरने PNS मुहाफिजवर हल्ला चढवला आणि याही युद्धनौकेला जलसमाधी मिळाली. हे ऑपरेशन जगातील आधुनिक नेव्हल ऑपरेशन मधलं सर्वाधिक यशस्वी ऑपरेशन मानलं जातं. ऑपरेशन ट्रायडंट नंतर 2 दिवसांनी 8 आणि 9 डिसेंबरला ऑपरेशन पायथनला सुरुवात झाली. यात INS विनाशने कराची बंदरानजीक असलेल्या पाकिस्तानच्या ढाका या इंधन नौकेवर हल्ला चढवला आणि या युद्धनौकेला सुद्धा जलसमाधी मिळाली. सोबतच KMRE तेल साठे उद्ध्वस्त केले. त्यानंतरचे 5 ते 6 दिवस ही आग कराची बंदरावर धुमसत होती. याच 2 ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानचं कंबरड मोडलं आणि भारतीय विजयाचं लक्ष जवळ आलं. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने आपलं साहस आपलं शौर्य दाखवलं त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. नौदलाने जे ऑपरेशन नियोजन केलं त्याची दखल जगाच्या पातळीवर घेण्यात आली आणि याच शौर्याचा सलाम म्हणून आज किलर स्क्वाड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती मानांकन मिळते, जे भारतीय नौदलासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आजच्या या भागात एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.